एवाना सर यायला हवे होता. खरं तर सर वेळेचे खूप पर्टिक्युलर आहे. मी फोन केला होता घरी, निघालेत. तू भी आलेले नाहीयेत सर. ते सरांबरोबर आहेत. अनेक महिन्यानंतर आज सर हॉटेलमध्ये येतात नाही का? मिस्टर शेट्टी, ही आपली हार आहे, आपल्या निष्क्रियतेचं लक्षण आहे. मिस्टर अवचट, मी तुमचं नाव रेफर केलं शेफ म्हणून, पण तुम्ही मलाच तोंड कशी पाडले. सर मी काही म्हणजे या फूड पॉइझनिंगमध्ये. प्लीज जे काही सांगायचं आहे ना ते मिस्टर यशवंतराव लिमी यांना सांगा. सर मला वाटतं ही घटना जरी दुर्दैवी असली तरी झालं तर एका अर्थी बरंच. होय सर, कारण यामुळे आपल्या हॉटेलमधील गलथानपणा जरा बाहेर येईल आणि काही लोकांचे चेहरे सुद्धा उघडे पडतील. सर I'm sorry for being delayed. Coming to the point. सर मी आधी सर्वांची ओळख करून देतो. आवश्यकता नाही. आय नो ऑलमोस्ट एव्हरीबडी. मिस्टर मर्दक, डीएम फिनान्स. मिस्टर कोटियन, किचन इन्चार्ज. मिस्टर दिनेश शेट्टी, मॅनेजर परचेस. आम राईट? वेल, आय डोंट नो दिस जेंटलमन. हे नवीन शेफ आहेत, मिस्टर अवचट. व्हाट, शर्माचं काय झालं? सर शर्मा रजेवर आहेत. सो शर्मा रजेवर गेलेले असताना त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे जेवढे असिस्टंट्स आहेत त्यांच्यापैकी एकाही माणसाचा आपल्याला उपयोग होणार नव्हता या पदावरती? आहेत सर, पण अवचटांचं नाव शिशिर साहेबांनीच रिफर केलं म्हणून. मिस्टर कोटियन, यू आर किचन इन चार्ज. आय बिलीव्ह यू आर अन एक्सपिरियन्स पर्सन. शिशिरपेक्षा तुमचा अनुभव जास्त आहे, बरोबर आहे सर? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एका अनुभवी माणसाला तुम्ही या जबाबदारीच्या पदावरती ठेवता? सर मी औषधांचा इंटरव्ह्यू घेतला अँड आय फाउंड हिम कॅपेबल. शिशिर, व्हॉट डू यू नो अबाउट दिस मॅन? सर मी ह्यांना कॉलेजपासून ओळखतो. सो त्यांचं करिअर फर्स्ट क्लास आहे, इन्क्लुडिंग कॅटरिंग. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. सर मी बोलू का? येस सर, माझ्याकडून हायजीनच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होत नाही आहे. किंबहुना धान्य आणि भाजीपाला धुण्यामध्ये आपल्याकडे थोडीशी कुत्राई होत होती, पण मी ती बंद केली. मग त्यामुळे झालाय का हा सगळा प्रकार? फूड पॉयझनिंग किंवा विषबाधा हे प्रकरण झालंय ते त्यामुळे, तुमच्या ह्या सगळ्या काळजी घेण्यामुळे झालंय असं वाटतंय तुम्हाला? आय एम सॉरी टू से सर, पण आपल्याकडे येणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असतं. हाऊ इट्स पॉसिबल? डोंट टेल मी रॉटन. धान्यामुळे जर विषबाधा होणार होती तर ती आजपर्यंत का झाली नाही? ती आत्ताच कशी काय झाली? सर आपल्या हॉटेलला आता एक नवीन सप्लायर धान्य पुरवतो. वाय? What happened to Mr. Gupta? सर गुप्तापेक्षा हा नवीन सप्लायर आपल्याला खूप स्वस्त दरामध्ये धान्य देतो. शिवाय कौशल सर आणि गुप्ता यांच्यामध्ये पेमेंट वरून काहीतरी वाद झाले. हो सर, मला आठवते कौशल साहेबांनीच गुप्ताला बदलायची ऑर्डर दिली होती. कौशल साहेबांना काय आहे? कौशल साहेबाला काय आहे? हेन्सफोर्थ प्लीज कॉन्सन्ट्रेट. हेन्सफोर्थ नो इंडिपेंडेंट डिसिजन विल बी टेकन अनलेस इट्स इन्फॉर्म टू मी. इज इट क्लिअर? हॉटेल मधला झाडूवाला सुद्धा बदलायचा असेल तर आधी माझी परवानगी घ्यायची. ठुबे. यस सर. अल्ट्रा मल्टीनॅशनलचा जो काही कॉम्पेन्सेशनचा भाग असेल तो तुम्ही उरकून टाका, देऊन टाका त्यांना. येस सर. वर्तक सर, ऑडिट लावा. मला पैशाचा हिशोब मिळाला पाहिजे. सर सर, वर्तमानपत्रांची बातमी छापून आले त्याला आपण काय उत्तर द्यायचं? त्यांना काही उत्तर द्यायचं नाही. त्यांना जे उत्तर द्यायचं ते मी देईन आणि ही बातमी वर्तमानपत्रांपर्यंत कोणी लीक केली त्याचाही मी छडा लावेन. काकू,
कोण मृण्मयी? ये ये बस ना. काय वाचताय? काय वाचणार, भावार्थ ज्ञानेश्वरी. किती वाचलं तरी समाधान होत नाही ना. तू वाचलीस? हो, म्हणजे हरिपूरला पारायण व्हायची ना. बाबा तर कधी कधी हरिविजय, पांडव प्रताप अशा कथाही लावायचे. म्हणजे आम्हाला फारसं काही कळायचं नाही, पण आम्ही ऐकत बसायचो. चांगले आई वडील लाभणं खूप भाग्याचं असतं बघ पोरी. माझ्या नशिबी काही ते सुख नव्हतं. दोघही लहानपणीच गेले, मग चुलत्याने वाढवलं. हे येईल त्या पहिल्या स्थळाची कोणतीही चौकशी न करता लग्न लावून दिलं. परवडत झाली आयुष्याची. खूप त्रास दिला का हो शिशिर भाऊजींच्या बाबांनी? काय सांगणार पोरी, त्यांचा स्वभावच इतका विक्षिप्त होता ना, कधी कसे वागतील ना काही नेम नसायचा. सुरुवातीला तर माझा अगदी थरकाफ व्हायचा, पण नंतर मनच मरून गेलं. शिव्या मार काहीच वाटेनासं झालं बघ कशाच. कधी कधी एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते ना की ती गोष्ट नसेल तरच माणसाला चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागतं. सवय खूप वाईट असते ना काकू. खरंय तुझं. अगं सवयच माणसाला परावलंबित्व देते. काकू आज एवढं बोलताना मी पहिल्यांदा ऐकते तुम्हाला. तुझ्याशी म्हणून बोलते ग. सगळ्यांशीच असे सूर नाही जुळत. स्वाती होती ना, ती पण अशीच इतकी बडबड 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 करायची, सारखी सत्वत राहायची. पण नंतर अचानक तीही गप्प झाली. परवा जुन्या पुस्तकांमध्ये स्वातीताईची डायरी मिळाली. खूप छान कविता आहे, पण अर्धवट. एका तारखेनंतर कोरी. असे सवय होती तिला काही काही लिहायची. मलाही काही बाई वाचून दाखवायची बघ. इतकी खट्याळ होती म्हणून सांगू, अगदी सानू झाली ना तरी तिचा खट्याळपणा कमी झाला नव्हता. पण नंतर अचानक काय झालं कोणास ठाऊक, संकटाशी एकट्या दुकट्यानं येत नाहीत ह्याचीच प्रचिती आली आम्हाला. ह्यांचं असं जाणं, स्वातीचं हे असं होणं सगळंच. कधी गेले शिशिर भाऊजींचे बाबा? 5 वर्ष होतील. 23 सप्टेंबरला. दादा दादा, तू माझ्यापासून लपवून का ठेवलंस? काय? ताईबद्दल. अग, असं मुद्दामून सांगण्यासारखं काही नाहीये. मग बाबांनी एवढा त्रास का करून घेतला? साध्या साध्या गोष्टींनी खचून जाणार आहेत का आपले बाबा? जाऊ दे ग, तू उगाच काळजी नको करूस एवढी. हे बघ, आणि प्रत्येक घरामध्ये काही ना काही टेन्शन्स असतातच. घेते, जुळवून घेईल ती. तो तिचा स्वभावच आहे म्हणा. कितीही अन्याय झाला ना तरी ती सहनच करत राहणार, आतल्यात नुसती कुडत राहणार. त्याचीच तर काळजी वाटते ना मला. आता मी इतका गेलो तिच्याकडे, माझ्याकडे सुद्धा काहीही मोकळेपणानं बोलली नाही ती. दादा, मला तिची आठवण येते रे. तू मला घेऊन जाशील मुंबईला? नाही. का? मी तिकडे परत जाणारच नाहीये. कुणी काही बोललं का तुला तिथे? लाचार आहोत का आपण? मी त्या कौशलला सिद्ध करून दाखवणार आहे. पैशाचा मास दाखवतो मला. ही अशी मास करणारी माणसं कधी संपून जातात कळणार नाही. अरे पण तुला पण पैसाच कमवायचा होता ना.
आहे, आजही मला पैसा कमवायचा आहे. ही असली घमेंड नाही शिरणार माझ्या डोक्यात कधी. दादा, ताईचं कसं होत असेल रे तिकडे? तिचं काय, ती सहन करणार. अरे पण काय सहन करायचं तिने? दुसरा काय पर्याय आहे तिच्याकडे? ती बिचारी काय करू शकते दुसरं? ताईने ना आता बदलायला हवं. अरे आपण जेवढं सहन करतो ना तेवढा समोरचा जास्त अन्याय करत असतो. तिने नाही सहन करायचं आता. हॅलो संघवी साहेब, गुड मॉर्निंग. कौशल बोलतोय. हां, तुम्ही आहात ना ऑफिसलाच? नाही, मी एक तासाभरात पोचतो. येस सर. ओके, थँक्यू. नाश्ता करताय ना? नको. हॉटेलला चालला? नाही. मग तुला काय करायचं आहे? हां, चिडू नका. तुला काय कॉलेज वगैरे नाही वाटत आज? नाही, आज लेक्चर्स नाहीये. वा, आज मी श्यामा काकूंबरोबर मठात जाणार आहे. मठात? हो, खूप एकट्या पडतात ना त्या. आज खूप बोलत होत्या माझ्याशी, इमोशनल झाल्या होत्या. त्यांना खूप छळलं का हो शिशिर भाऊजींच्या बाबांनी? सगळ्यांशी तसेच मागायचे ते. सगळ्यांशी तसेच मागायचे का ते? खूप नालायक माणूस होता तो. त्याचा विषय काढू नकोस. श्यामा काकू म्हणत होत्या त्यांचा मृत्यू आणि स्वातीताईंना वेड लागणं हे एकदमच झालं म्हणून. तुला मी एकदा सांगितलं ना की त्याचा विषय काढू नकोस म्हणून. का तुला एकदा सांगून कुठली गोष्ट कळतच नाही? तू ना मला सुखाने जगू देणार नाहीयेस खरंच. मी जातो, मी हे घर सोडून निघून जातो. मग काय वाटेल ते कर तू. हा हॅलो. हा कोण? पटेल. हा संघवी बोलतो. हा हा. अरे बाबा, ते काय, ते माझ्या कामाचा काय केला तू? अरे ते नाही रे बाबा, ते कॉटन मिल हँड ओव्हर करायचं आहे ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. हा अरे, तो पोरगा आत्ता माझ्या ऑफिसमध्ये येईल, त्याला मी काय सांगणार? हा अरे, ते सीलच्या युनिटच्या जबाबदारी कशाला अंगावर घेते, देऊन टाकणी. हा नाही नाही, तो घ्यायला तयार आहे. हा बर, नाही मी त्याला तसं सांगते. हा हे बघ, आजच्या आज डील पुरा करून टाकूया. ओके. हा हॅलो. अरे हा, तू विदाउट परवानगी आतमध्ये कसा आला एकदम? तुला सोडला कोणी? आय एम सॉरी संघवी साहेब, पण मला तुला वाटलं की तुला कोण विचारणार? हा ये ये ये, बस 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 बस. अरे बाबा, आता तुला कोण विचारणार? तू ते काय, ते मराठी म्हणजे तुम्ही काय बोलता ते अश्वचा घोडा? अरे बाबा, तू अश्वमेघचा घोडा आहे. तू नुसता उधळायचा. म्हणजे काम झालं आपलं? अरे संघवी ठरवेल आणि काम नाही होईल असं कधी झालंय?
बघ तो पटेल आहे ना, हँड ओव्हर करायला तयार झालाय. गुड. पण संघवी साहेब, हे तुम्हाला रिस्की वाटत नाहीये? कारण ते युनिट सीक आहे. अरे बाबा, हा पटेल आहे ना, तो स्वतःच सीक आहे. अरे तो सीक आहे म्हणून ते युनिट सीक आहे. तुला सांगतो कौशल, त्या पटेलचा आहे ना धंद्यामध्ये लक्षच नाही रे. तो नुसता साला आय्याशी मध्ये राहतो. पण तू काय काळजी करू नको, हा संघवी आहे ना, एक वर्षात तुझा हा मिल आहे ना ब्रेक इव्हन ला आणून देईल बघ. आणि समजा तसं नाही झालं तर? बाबा अरे नाही झालं तर ते समजा मशिनरी विकून टाकायच्या. अरे आणि ती जगा आहे ना जगा, ती एखाद्या शूटिंग साठी भाड्याने देऊन टाकायची. अरे घर बसल्या पैसाच पैसा. संघवी साहेब, मला फक्त यशस्वी होऊन दाखवायचं आहे, बाय हुक और क्रूक. यशवंतराव लिमयांना मला दाखवायचं आहे की मी त्यांच्या जीवावर जगणारा बाणगुळ नाही आहे. दॅट्स द स्पिरिट. आता तू खरा मराठी माणूस शकतो बाग. संघवी साहेब, मी ते घर पण सोडतोय. मी तिथे राहत नाही आता. ये असा काय वेडापिडा करू नकोस, अरे फसशील तू. मला त्यांचं काहीही नको आहे, आय रिपीट. अरे बाबा ते समजा तुझाच आहे, हा ते कशाला सोडते तू? हे बघ, हे तुला तुला काहीतरी बनवून दाखवायचं आहे ना, हा तुझ्या बापाला तुला काहीतरी मोठा झालेला बनवून दाखवायचं आहे ना. मग हे बघ, थोडा दिवस तू तुझ्या डोक्या ना बाजूला काढून ठेव आणि माझ्या डोक्याने वाट. हे बघ, शरीर तुझ्या, डोका माझ्या, मेहनत तुझी आणि प्लॅनिंग माझ्या. अरे कौशल, एक दिवस हा संघवी तुला कुठल्या कुठे नेऊन ठेवेल बघ. बर तू काय घेणार, चहा का कॉफी? नाही खरंच काय काय आमच्या ऑफिसमध्ये ते हे चालत नाही ना. नाही पण तुझी इच्छा असेल तर आपण बाहेर जाऊ. चला. जयराम, जयराम, ये रे तू. अगं किती दिवसांनी येतेस? हो आंटी, आणि तेही तुम्ही फोर्स करून घेऊन आलात म्हणून. नाहीतर या घरात परत? आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स, बट यू शूड लर्न टू फॉरगिव्ह द पीपल. ओके, प्लीज कम. या आंटी, लोकांना माफ करणं फार सोपं असतं, बट द पीपल हु आर रिअल इन युअर हार्ट, यू कॅन फॉरगिव्ह देम इझिली. रितू, अगं मला कळतंय कौशल तसं काही बोलून दाखवत नाही, पण त्याला खूप पश्चाताप झालाय आणि त्याला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. एनिवे तू बेस, मी सामान ठेवून येते. हां बेस. आपण कॅन हॅव वन ग्लास वॉटर प्लीज. हो, पण आपण कोणाला भेटायला आलाय? सी, यू माइंड युअर ओन बिझनेस. मी पाणी मागितलंय, माझ्यासाठी पाणी घेऊन या. आता घरात कोणी नोकर नाही आहे, तो आला की मी त्याला द्यायला सांगते हा पाणी. म्हणजे तू? मी मृण्मयी, या घरची सून. ओके ओके मृण्मयी, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला वाटलं की, बाय द वे नाईस मीटिंग यू. नमस्कार. आपण? रितू, रितू संघवी. रितू संघवी? हो, माझ्याविषयी तू ऐकलंच असशील. नाही, अजय भाऊजींना भेटायला आलात का तुम्ही? नाही, मुक्त आंटी घेऊन आलात मला इथे. अच्छा, कौशल आहे? नाही, ते नाही आहेत घरी. कौशलने तर नक्की सांगितलं असेल माझ्याविषयी. नाही म्हणजे खरं सांगू का, ते हल्ली खूप बिझी असतात. म्हणजे आमच्या दोघांसाठी जो काही वेळ मिळतो त्यात आम्ही गप्पा मारायला सुद्धा तिसऱ्या कोणाला थारा देत नाही. अच्छा, म्हणजे कौशल बऱ्यापैकी सुखात आहे म्हणायचं असू नये. नाही नाही, मी असं कुठे काय म्हटलंय? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटलं तसं. मृण्मयी, खरं सांगू
आय एनव्ही यू. हे बा वाटतो मला तुझं, कौशल सारखा इतका चांगला मुलगा मिळाला तुला. आय एम प्राऊड ऑफ हिम. पण हेवा वाटावा असे आणखीही गुण आहेत माझ्यात. रिअली? फॉर एक्झाम्पल? आपली ओळख वाढली ना की कळेल तुम्हाला. मृण्मयी, काय ग? बाहेरचं दार खुशाल उघडं टाकून तू आतमध्ये बसली आहेस? हे तुझं गाव नाहीये? अरे हो, अजून लक्षातच येत नाही माझ्या. ते तिन्ही सांजेला घराचा पुढचा दरवाजा उघडा असावा, लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे. म्हणजे अजूनपर्यंत तरी होत. ऋतू,